राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोविंदराव आधिक यांचं अल्पशा आजारानं निधन झालंय. ते 76 वर्षांचे होते. फुफ्फुसाच्या जंतुसंसर्गानं ग्रस्त असलेले गोविंदराव आधिक गेल्या 8 दिवसांपासून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. शनिवारी आधिकांची तब्येत अचानक खालावली आणि त्यानंतर ते उपचारांना प्रतिसाद देऊनाशी झाले. अखेरीस रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. गोविंदराव आधिकांचं पार्थिव सकाळी 9 वाजता श्रीरामपूर इथं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी 4 वाजता श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर येथील पब्लिक स्कूलच्या आवारात त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येतील. तब्बल 45 वर्ष राजकारणात सक्रिय असलेल्या गोविंदराव आधिकांनी वर्षभरापूर्वी राजकारणातून एक प्रकारे निवृत्ती घेतली होती. गोविंदराव आधिक यांच्या राजकीय कारकिर्दीवर एक नजर टाकूया. वैजापूर तालुक्यातून सर्वप्रथम ते आमदार म्हणून निवडून आले. श्रीरामपूर तालुक्यातून या आमदारकीची माळ त्यांच्या गळ्यात पडली. 2003 ते 2005 पर्यंत आघाडी सरकारमध्ये ते कृषी मंत्री पद त्यांनी भूषवलं. दिवंगत माजी उपमुख्यमंत्री बॅरिस्टर रामराव आधिकांचे ते धाकटे बंधू. वैजापूर तालुक्यातून सर्वप्रथम आमदार म्हणून त्यांची निवड झाली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.